नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा परिषद सोलापूर यांच्यामार्फत आरोग्य विभागातील जी काही भरती चालू आहे त्यासंदर्भात अत्यंत महत्त्वाची अपडेट आलेली आहे, पाहूयात सविस्तर या व्हिडिओमध्ये. सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा विदाऊट स्किप करता. पहा विद्यार्थी मित्रांनो, 22 जुलै रोजी ही अपडेट आलेली आहे. तुमच्या कागदपत्रे पडताळणी रिगार्डिंग ही अपडेट असणार आहे, त्यामुळे व्यवस्थितरित्या पाहायचं आहे कधी कोणत्या तारखेला कागदपत्रे पडताळणी करून घेतली जाणार आहे त्यासंबंधी तुम्हाला योग्य माहिती मिळेल. पहा विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा परिषद सरसेवा पदभरती 2023 अंतर्गत कागदपत्रे पडताळणीकरिता दिनांक 30/7/2024 रोजी ठीक सकाळी 11 वाजता उपस्थित राहायचं आहे. आता कोणत्या पदासाठी बोलवण्यात आलेलं आहे ते आपण पाहूयात. विद्यार्थी मित्रांनो पहा, आरोग्य सेवक 40% या पदाकरिता तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घेतले जाणार आहे. जे उमेदवार ज्या उमेदवारांच्या नावाचा समावेश निवड यादीमध्ये आहे अशा उमेदवारांनी कागदपत्रे पडताळणीसाठी तयार राहायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा परिषद सोलापूर यांच्यामार्फत या ठिकाणी पहा 30 जुलै 30/7/2024 रोजी आरोग्य सेवक 40% या पदाकरिता कागदपत्रे पडताळणी केली जाणार आहे. आणि कोणते कोणते अत्यावश्यक कागदपत्रे असणार आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. सो पडताळणी अभावी तुमचे जे काही अपुरे डॉक्युमेंट आहेत ते लवकरात लवकर तुम्ही काय करायचं आहे, रेडी ठेवायचे आहे कागदपत्रे पडताळणीसाठी. पहा या ठिकाणी जो काही दिनांक 8/7/2024 आरोग्य सेवक 40% या पदाची जी निवड यादी किंवा प्रसिद्ध यादी प्रसिद्ध करण्यात आलेली होती त्या निवड यादीच्या अनुषंगाने या ठिकाणी दिनांक 30/7/2024 रोजी कागदपत्रे पडताळणी केली जाणार आहे. उपरोक्त विषयांवर IBPS कंपनीकडून घेण्यात आलेल्या जे काही आरोग्य सेवक 40% या पदाची गुणवत्ता यादी आहे ती जी ZP जे अधिकृत संकेतस्थळ आहे, वेबसाईट आहे, त्यावरती दिनांक 8/7/2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली होती. आणि त्यानुसार जे कागदपत्र पडताळणीसाठी विद्यार्थी मित्रांनो जे काही तुमचे मूळ शैक्षणिक कागदपत्रे आहेत आणि इतर जे काही डॉक्युमेंट आहेत ते तुम्हाला 30/7/2024 रोजी ठीक सकाळी 11 वाजता कागदपत्रे पडताळणी करण्याकरिता या ठिकाणी ठिकाण पहा जिल्हा प्रशिक्षण केंद्र, जिल्हा परिषद सोलापूर, गुरुनानक नगर, जुने वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर या ठिकाणी कागदपत्रे पडताळणी केली जाणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे ठिकाण जर तुम्हाला माहिती नसेल तर गुगल मॅपवरती सर्च करायचं आहे आणि या लोकेशनला जाऊन पोहोचायचं आहे ठीक सकाळी 11 वाजता 30 तारखेला तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घेतले जाणार आहे, ठीक आहे. सो तरी सर्व जे काही तुमचे ओरिजिनल कागदपत्रे आहेत किंवा डॉक्युमेंट आहेत त्याचे झेरॉक्स घ्यायचे आहेत 2 प्रतीमध्ये. या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे 1 प्रत, परंतु तुमच्यासोबत 2 प्रती असू द्यात. काही जे काही अत्यावश्यक कागदपत्रे आहेत ते तुमच्यासोबत राहणं हे गरजेचं आहे, ठीक आहे. सो ॲडिशनल जर डॉक्युमेंट असतील तरी तुमच्यासोबत राहणे हे आवश्यक असणार आहे. 30 तारखेला तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घेतलं जाणार आहे, ठीक आहे. सो विद्यार्थी मित्रांनो पहा, आता कोणते कोणते डॉक्युमेंट आवश्यक असणार आहे जर हे अत्यंत महत्त्वाचं आहे या ठिकाणी पहा. जर तुम्ही या DV साठी किंवा कागदपत्र पडताळणीसाठी गैरहजर राहिले तर विद्यार्थी मित्रांनो जे काही निवड यादीमध्ये तुमचं नाव समावेश आहे किंवा निवड प्रक्रियेमध्ये तुमचं जे काही समावेश करण्यात आलेलं आहे त्या भरती प्रक्रियेतून तुम्हाला पुन्हा नंतर कोणत्याही प्रकारचा दावा म्हणजे त्या पदाकरिता तुम्हाला हक्क बजावता येणार नाही असं या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे, ठीक आहे. सो पहा या ठिकाणी आपण कागदपत्रे संबंधित पाहूयात. ही उमेदवारांच्या नावाची यादी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. याची लिंक जी आहे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करतो, त्या लिंकवरती क्लिक करून ही PDF डाउनलोड करून घ्या. जर या यादीमध्ये तुमच्या नावाचा समावेश असेल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला सामोरं जायचं आहे, ठीक आहे. सो यामध्ये तुमचा नावाचा समावेश आहे का तुम्हाला चेक करायचा आहे. आणि आता कागदपत्रे पडताळणीसाठी तुम्हाला आवश्यक कागदपत्रांची लिस्ट या ठिकाणी देण्यात आलेली आहे, ठीक आहे. सो कागदपत्रे पडताळणी वेळेस विहित कागदपत्रे प्रमाणपत्र सादर करणे. आता कोणते कोणते डॉक्युमेंट आहेत पहा अत्यावश्यक. यामध्ये अर्जदारांनी माहिती बरोबर असल्याचे जे स्वयं घोषणा प्रमाणपत्र हे असणार आहे आवश्यक. नंतर शैक्षणिक अर्हतेचा पुरावा, वयाचा पुरावा, जन्माचा पुरावा, आर्थिक दुर्बल घटकातील उमेदवार असेल तर त्याबाबत पुरावा, तसंच राखीव प्रवर्गातून निवड झालेले उमेदवारांचे संबंधित जे प्रवर्गाचे जात प्रमाण आहे, कास्ट सर्टिफिकेट असणार आहे ते आवश्यक असणार आहे. तसंच नॉन क्रिमिनल चालू आर्थिक वर्षाचे, विद्यार्थी मित्रांनो पहा जर तुमची व्हॅलिडिटी संपलेली असेल तर तुम्हाला चालू आर्थिक वर्षाचं या ठिकाणी जे नॉन क्रिमिनल NCL असणार आहे ते आवश्यक असणार आहे, ठीक आहे. नंतर पात्र दिव्यांग व्यक्ती असेल तर कॅन्डिडेट हँडिकॅप पर्सन असेल तर त्याबाबतचं सर्टिफिकेट तुम्हाला आवश्यक असणार आहे. माजी सैनिक असेल तर त्याबाबत
याबाबतचे पुरावे किंवा सर्टिफिकेट तुम्हाला असणं या ठिकाणी अनिवार्य असणार आहे कागदपत्रे पडताळणीकरिता. जर उमेदवार स्पोर्ट्स पर्सन असेल तर विद्यार्थी मित्रांनो त्या खेळासंबंधित तुमच्याकडे तो सर्टिफिकेट असणं आवश्यक असणार आहे. अनाथ आहे पुन्हा महाराष्ट्र राज्याचा अधिवास असले बाबतचं प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे. तसंच जर उमेदवार महाराष्ट्र आणि कर्नाटक या सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा सांगितल्याप्रमाणे 665 गावातील मराठी भाषिक उमेदवारांचा सक्षम प्राधिकाऱ्यांने विहित केलेल्या नमुन्याचा दाखला तुम्हाला आवश्यक असणार आहे. आणि विवाहित जर उमेदवार असेल विवाहित स्त्रियांच्या नावामध्ये जर बदल असेल तर विद्यार्थी मित्रांनो त्याबाबतचा तुम्हाला नाव बदल असल्याबाबतचा राजपत्र हे तुम्हाला सादर करणं ह्या ठिकाणी आवश्यक असणार आहे. ठीक आहे. नंतर मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा, लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र, पदवीधर पदविकाधारक जर अंशकालीन उमेदवार असेल तर त्याबाबतचं तुम्हाला प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक असणार आहे. जर तुमचे MSCIT CCC वगैरे सगळं जर झालेली असेल तर तो सर्टिफिकेट या ठिकाणी तुम्ही सोबत घेऊन जाऊ शकता. नंतर टंकलेखक प्रमाणपत्र, टंकलेखन प्रमाणपत्र आणि अनुभव प्रमाणपत्र, जर तुमच्याकडे अनुभव असेल तर अनुभव सर्टिफिकेट देखील तुम्हाला या ठिकाणी आवश्यक असणार आहे. ठीक आहे. सो हे 21 डॉक्युमेंट या ठिकाणी तुम्हाला पाहू शकता, ज्या ज्या पदासाठी तुम्ही अप्लाय केलेलं असेल त्या पदासाठी आणि जे जे सर्टिफिकेट तुम्हाला आवश्यक असणार आहे तुमच्या कॅटेगरीनुसार ते तुम्हाला या ठिकाणी सोबत घेऊन जायचं आहे कागदपत्र पडताळणीसाठी. ठीक आहे. सो विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी दिनांक पाहू शकता 5/8/2023 रोजी या ठिकाणी ही अपडेट जी आहे ते जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा निवड समिती तथा जिल्हाधिकारी सोलापूर यांच्यामार्फत या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली होती. जी निवड यादी प्रसिद्ध झालेली होती दिनांक 5/8/2023 रोजी, त्यानुसार या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. ठीक आहे. सो आता जी अपडेट आहे तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात तुम्हाला कधी बोलवण्यात आलेलं आहे ते महत्त्वाचं असणार आहे. ठीक आहे. सो दिनांक 30 जुलै 2024 ही तारीख तुम्ही लक्षात ठेवायची आहे. 30 तारखेला तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी ठीक 11 वाजता सकाळी 11 वाजता कागदपत्रे पडताळणीसाठी जिल्हा परिषद केंद्र, जिल्हा परिषद सोलापूर, गुरुनानक नगर, जुने वैद्यकीय महाविद्यालय या ठिकाणी न चुकता तुम्हाला व्यवस्थित उपस्थित राहायचं आहे. ठीक आहे. सो ही अपडेट आलेली आहे. जर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला माहिती समजलेली असेल तर लाईक जरूर करायचं आहे, नवीन चॅनल पाहत असाल तर सबस्क्राईब पण जरूर करायचं आहे. भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.